एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी मोदी आज कोकणात आले. मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण देखील केलं जाणार आहे आणि अनेक जंगी कार्यक्रमांचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झाले. त्यांच्या कार्यक्रमाची जंगी तयारी सिंधुदुर्गात करण्यात आलेली आहे. जेव्हा पंतप्रधान मोदींचं हेलिकॉप्टर पोहोचलं सिंधुदुर्गातल्या हेलिपॅडवरती तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर सरकारकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि त्यानंतर सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हेलिकॉप्टर आता सिंधुदुर्गात पोहोचलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सिंधुदुर्ग दौऱ्यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती. अतिरिक्त पोलीस दलाला देखील इथं पाचारण करण्यात आलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. नौदल दिनाचा मोठा कार्यक्रम सिंधुदुर्गात होतोय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.